हेलो फ्रेंड्स, वेलकम टू श्री एकेडमी ऑफ साइंस कराड। इन दिस वीडियो वी विल डिस्कस अबाउट द मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट व्हिच बिलोंग्स टू रिप्रोडक्शन इन प्लांट्स इज आउटब्रीडिंग डिवाइसेस। आउटब्रीडिंग डिवाइसेस इट इज आल्सो कॉल्ड एज कॉन्ट्रीवंसेस, कॉन्ट्रीवंसेस, राइट। सो आउटब्रीडिंग डिवाइसेस हा पॉइंट आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, ज्याला कॉन्ट्रीवंसेस असं सुद्धा म्हटलं जातं, बरोबर। आता आउटब्रीडिंग डिवाइसेस म्हणजे काय, आउटब्रीडिंग म्हणजे काय असणार आहे, ब्रीडिंग म्हणजे काय असणार आहे, तर तुम्हाला माहित आहे फर्टिलायझेशनची प्रोसेस आलेली आहे, पण ज्या वेळेला फर्टिलायझेशन प्रोसेस ही दोन वेगवेगळ्या प्लांट मध्ये घडणार आहे त्यावेळेला त्याला म्हणायचं आउटब्रीडिंग। डिवाइसेस म्हणजे साधनं। मग ह्या प्लांट मध्ये आउटब्रीडिंग डिवाइसेस कशा पद्धतीनं निर्माण झालेली असतात किंवा वनस्पती आउटब्रीडिंग डिवाइसेस का करतात, का तयार करतात, हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत, ओके। आउटब्रीडिंग डिवाइसेस द फर्स्ट पॉइंट इज मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम दॅट डिस्करेज ऑर प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन। अनेक वनस्पतींमध्ये हे आउटब्रीडिंग डिवाइसेस मध्ये अनेक मेकॅनिझम्स तयार झालेले असतात, कशासाठी तयार झालेले असतात, तर टू प्रिव्हेंट्स ऑर डिस्करेज, डिस्करेज ऑर प्रिव्हेंट्स सेल्फ पॉलिनेशन, ओके। सेल्फ पॉलिनेशन होऊ नये त्या प्लांट मध्ये, म्हणजे काही वनस्पती ह्या मेकॅनिझम्स फॉलो करतात, का फॉलो करतात, तर त्या प्लांट मध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ नये याच्यासाठी हे मेकॅनिझम्स ते फॉलो करणार आहे। त्याच्यानंतर सेकंड पॉइंट, टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन। आता सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतात आणि क्रॉस पॉलिनेशन फॉलो करतात, मग क्रॉस पॉलिनेशन फॉलो करण्याची गरज का आहे या प्लांटना, तर क्रॉस पॉलिनेशनमुळं जेनेटिक डायव्हर्सिटी वाढते आणि जेनेटिक डायव्हर्सिटी ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला त्या प्लांटचं काय म्हणूया आपण, त्या प्लांट मध्ये सस्टेनेबिलिटी वाढणार आहे किंवा सर्वायवल रेट वाढणार आहे। सो टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी काय असणार आहे, क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करण्यासाठी किंवा क्रॉस पॉलिनेशन फॉलो करण्यासाठी, क्रॉस पॉलिनेशन फॉलो केलं ऍटोमॅटिक काय होणार आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी वाढणार आहे, म्हणून म्हटलेलं टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी प्लांट हॅव इव्हॉल्व्ड अ वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज। म्हणजे वनस्पती क्रॉस पॉलिनेशन फॉलो करतात किंवा क्रॉस पॉलिनेशन फॉलो करण्यासाठी आणि जेनेटिक डायव्हर्सिटी वाढवण्यासाठी त्या प्लांट मध्ये काही सेक्शुअल स्ट्रॅटेजीज असतात त्या फॉलो करतात, बरोबर आहे। नेक्स्ट, जेनेटिक डायव्हर्सिटी इज एन इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन। जेनेटिक डायव्हर्सिटी हा एक इसेन्शियल फॅक्टर आहे ज्याच्या मदतीनं अनेक वेगवेगळ्या प्लांट स्पेसिसचं काय असणार आहे, इव्होल्युशन होणार आहे, ओके। सो कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन इनब्रीडिंग डिप्रेशन्स। कंटिन्युअस सेल्फ, बघा मी तुम्हाला म्हटलेलं आहे ड्यू टू सेल्फ पॉलिनेशन, पॉलिनेशन सेल्फ पॉलिनेशन जर झालं तर काय काय होणार आहेत, क्लोन्स। क्लोन्स म्हणजे काय, तर जेनेटिकली अँड फिनोटिपिकली सिमिलर ऑर्गॅनिझम ज्याचा जिनोटाइप आणि फिनोटाइप सेम आहे त्याच्या त्याला क्लोन्स असं म्हणायचं आहे। मग सेल्फ पॉलिनेशनच्या मदतीनं क्लोन्स तयार होतात, बरोबर आहे। आणि एखाद्या प्लांट स्पेसिस मध्ये जर कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन झालं तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर ही व्हरायटी कालांतरानं डिसीज ससेप्टेबल बनू शकते किंवा ह्याचा एन्व्हायरमेंट मध्ये सर्वायवलचा पर्सेंटेज जो आहे तो कमी होऊन जातो। क्रॉस पॉलिनेशनच्या मदतीनं काय होणार आहे, क्रॉस पॉलिनेशन मध्ये व्हेरिएशन तयार होतात, ओके। सो ड्यू टू क्रॉस पॉलिनेशन व्हेरिएशन आर प्रोड्यूस, व्हेरिएशन तयार केले जातात, नवीन नवीन स्पेसिस तयार होणार आहेत आणि ह्या स्पेसिस सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये त्यांचा सर्वायवल रेट हा जास्त असतो, त्यामुळं काही वनस्पती सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतात आणि त्या
क्रॉस पॉलिनेशन फॉलो करतो का नाही, क्रॉस पॉलिनेशन फॉलो करण्यासाठी मग ते आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा वापर करतात. ओके, सेल्फ पॉलिनेशन काय होणार आहे, सेल्फ पॉलिनेशन काय म्हणतात, कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट्स इन इनब्रीडिंग डिप्रेशन. जर एखाद्या प्लांट मध्ये कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन झालं तर इनब्रीडिंग डिप्रेशन होणार आहे. ओके, नेक्स्ट, प्लांट हॅव डेव्हलप्ड मेनी डिव्हाइसेस टू एनकरेज क्रॉस पॉलिनेशन. बरोबर आहे, वनस्पती सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतात आणि क्रॉस पॉलिनेशन फॉलो करतात. मग सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशन फॉलो करण्यासाठी वनस्पती काय करणार आहे, तर वेगवेगळ्या डिव्हाइसचा यूज करणार आहे. डिव्हाइस म्हणजे साधनं, वेगवेगळी साधनं वापरणार. ओके, अँड द एक्झाम्पल ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर, आणि आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कुठले कुठले आहेत, द फर्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज युनिसेक्शुअलिटी. पहिला आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कुठला आहे, युनिसेक्शुअलिटी. सेकंड आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज डायकोगॅमी. बरोबर आहे, डायकोगॅमी मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, प्रोटोएंड्री अँड प्रोटोगायमी. त्याच्यानंतर द थर्ड आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज प्रीपोटेन्सी. ओके, फर्स्ट युनिसेक्शुअलिटी, सेकंड डायकोगॅमी, थर्ड प्रीपोटेन्सी, फोर्थ हेटेरोस्टाइली, जिला हेटेरोमॉर्फी असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे हार्पोगॅमी अँड लास्ट ऑर फिफ्थ सिक्स्थ सहा नंबर कुठला बघा, सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटी. सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटीला सेल्फ स्टेबिलिटी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे पहिला इनसेक्शुअलिटी आला, दुसरा डायकोगॅमी आला, तिसरा प्रीपोटेन्सी आला, चौथा हेटेरोस्टाइली आला, पाचवा हार्पोगॅमी आणि सहावा सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटी. ओके, सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटीला सेल्फ स्टेरिलिटी असं म्हटलं जातं आणि हेटेरोस्टाइलीला हेटेरोमॉर्फी असं म्हटलं जातं. हे सहा जे आहेत ते काय आहेत, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत. सो दीज ऑल आर दी आउटब्रीडिंग डिव्हाइसेस विच इज हेल्पफुल फॉर टू फॉलो क्रॉस पॉलिनेशन अँड अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे ते क्रॉस पॉलिनेशन फॉलो करणार आहे आणि सेल्फ पॉलिनेशन ते अवॉइड करतात. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशन फॉलो करणार आहे. मग ते आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कुठले आहेत, तर हे पाच आहेत. आता हे जे सहा आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत ते आपण एक एक आउटब्रीडिंग डिव्हाइसेस डिटेल बघणार. बघा, द फर्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज युनिसेक्शुअलिटी. पहिला जो आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहे तो युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय असणार आहे, तर या ठिकाणी एकच सेक्स ऑर्गन असलेला फ्लावर तयार केलं जाईल, ज्याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशन हे अवॉइड होणार आहे आणि त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशनला प्रिफरन्स मिळणार आहे. ओके, सो युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय, प्लांट बियर्स आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर. वनस्पतींमध्ये एकतर मेल फ्लावर असेल किंवा फिमेल फ्लावर असेल, म्हणजे एखाद्या प्लांटवरती एकतर मेल फ्लावर असेल किंवा फिमेल फ्लावर असणार आहे. राईट, या कंडिशनला काय म्हटलं तर इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज डायोसियम. काय म्हटलं तर इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज डायोसियम. नेक्स्ट, ऍज फ्लावर्स आर युनिसेक्शुअल सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. ज्या अर्थी फ्लावर हे युनिसेक्शुअल आहे त्या अर्थी त्या फ्लावर मध्ये सेल्फ पॉलिनेशन होणार नाही, तिथं त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशनला चान्स मिळणार आहे. नेक्स्ट, युनिसेक्शुअल फ्लावरिंग प्लांट्स मे बी मोनोशियस. मोनोशियस दॅट मीन्स व्हॉट, सी हियर, मोनोशियस इन सम प्लांट मेल अँड फिमेल फ्लावर, मेल अँड फिमेल फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन सेम प्लांट. ओके, मोनोशियस म्हणजे काय, तर
काही वनस्पतीमध्ये किंवा काही प्लांट मध्ये मेल आणि फीमेल फ्लावर सेम प्लांट वरती तयार केले जातात, त्याला म्हणायचं मोनोशिस. ओके, अँड एक्झाम्पल इज मेज, राईट. सो व्हॉट इज मीन बाय मोनोशियस? इन सम प्लांट मेल अँड फीमेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड ऑन सेम प्लांट इज कॉल्ड मोनोशियस, राईट. एक्झाम्पल इज द मेज. समजलं का? मोनोशियस म्हणजे एकाच वनस्पतींवरती मेल फ्लावर्स आणि फीमेल फ्लावर्स तयार केले जातात, त्याला काय म्हणायचं? मोनोशियस प्लांट्स असं म्हणायचं आहे. ओके, व्हॉट इज मीन बाय डायोशियस? डायोशियस म्हणजे काय? बघा, इन सम प्लांट मेल अँड फीमेल फ्लावर, मेल अँड फीमेल फ्लावर, फीमेल फ्लावर इन सम प्लांट्स मेल अँड फीमेल फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन डिफरंट प्लांट, म्हणजे ज्या वेळेला वेगवेगळ्या प्लांट वरती वेगवेगळे फ्लावर, म्हणजे मेल फ्लावर असलेलं प्लांट वेगळं, फिमेल फ्लावर असलेलं प्लांट वेगळं, त्याला म्हणायचं डायोशियस. बघा ना, मीनिंग बघा, मोनो मीन सिंगल, बरोबर आहे. मग एकाच प्लांट वरती मेल आणि फिमेल फ्लावर तयार केले जातं, त्याला म्हणायचं मोनोशियस. डायो मीन्स टू, ज्या वेळेला दोन वेगवेगळ्या प्लांट वरती मेल आणि फिमेल फ्लावर तयार केले जातात, त्याला म्हणायचं डायोशियस. एक्झाम्पल ऑफ द मोनोशियस प्लांट इज द मेज, अँड एक्झाम्पल ऑफ द डायोशियस प्लांट इज मलबेरी अँड पपया. आता प्लांट पण मोनोशियस साठी डायोशियस आहे, या दोन्ही प्लांट मध्ये युनिसेक्सुअल फ्लावर तयार केले जातात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऍटोमॅटिक सेल्फ पॉलिनेशन काय होणार आहे? अवॉइड होणार आहे, आणि त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशनचा प्रिफरन्स मिळणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज युनिसेक्सुअलिटी. बघा, सेकंड आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज द डायगॅमी. ओके, डायगॅमी म्हणजे काय? तर अँथर अँड स्टिग्मा, एकाच फ्लावर मधले अँथर आणि स्टिग्मा वेगवेगळ्या पिरियड मध्ये मॅच्युअर होणार. ओके, म्हणजे एकाच फ्लावर मधले अँथर आणि स्टिग्मा हे वेगवेगळ्या टाइम मध्ये किंवा वेगवेगळ्या पिरियड मध्ये मॅच्युअर होणार. मग एक तर त्याच्यामध्ये अँड्रोशियम लवकर मॅच्युअर होईल, किंवा एक तर गायनोशियम मॅच्युअर होणार. त्याच्यामुळं जर वेगवेगळ्या पिरियड मध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम मॅच्युअर झाले, तर त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होणार आहे आणि क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. सो डायगॅमी इन दिस डिव्हाइस, अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ऍट डिफरंट टाइम्स इन अ बायसेक्शुअल फ्लावर. तुम्हाला जर डेफिनेशन विचारली व्हॉट इज मीन बाय डायगॅमी, त्यावेळी तुम्ही काय लिहिणार? वेन अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ऍट डिफरंट टाइम्स इन बायसेक्शुअल फ्लावर इज कॉल्ड डायगॅमी. ओके, हे डेफिनेशन आले. बघा, इन दिस डिव्हाइस अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ऍट डिफरंट टाइम्स इन अ बायसेक्शुअल फ्लावर. एकाच बायसेक्शुअल फ्लावर मध्ये अँथर आणि गायनोशियम वेगवेगळ्या पिरियड मध्ये मॅच्युअर होणार आहे, as to prevent self pollination, आणि त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन काय होणार आहे? अवॉइड होणार आहे. इट कॅन बी फर्दर डिवाइडेड इन टू टू टाइप्स. डायगॅमीचे नंतर दोन प्रकार पडणार आहेत, प्रोटो अँड्री. प्रो मीन्स फर्स्ट, अँड्री मीन्स अँड्रोशियम. सो या प्रकारामध्ये पहिल्यांदा अँड्रोशियम मॅच्युअर होणार आहे आणि कालांतराने मग गायनोशियम. मग ज्या या प्रकारामध्ये अँड्रोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होणार आहे, प्रो मीन्स फर्स्ट, अँड्री मीन्स अँड्रोशियम. सो इन दिस टाइप अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोशियम. या प्रकारामध्ये अँड्रोशियम हा मॅच्युअर लवकर होणार आहे आणि गायनोशियम हा उशिरा मॅच्युअर होणार आहे. म्हणून म्हटलं, इन दिस टाइप अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोशियम. एक्झाम्पल इज द सनफ्लावर. एक्झाम्पल काय आहे त्याचं? सनफ्लावर. त्याच्यानंतर सेकंड प्रोटो गायनी. बघा, प्रो मीन्स फर्स्ट, गायनी मीन्स गायनोशियम. काय होईल अर्थातच? या प्रकारामध्ये गायनोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होणार आहे. सो इन दिस टाइप गायनोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द अँड्रोशियम. अँड एक्झाम्पल इज द ग्लोरियोसा. प्रोटो अँड्री वरती नीट मध्ये क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे.
आहे लक्ष ठेवायचं आहे. प्रोटो अँड ट्री मग कालांतरानं पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रोटोगायनीवरती क्वेश्चन्स विचारतील. ओके, सो दिस इज दी डायकोगॅमी, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. द थर्ड आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज दी प्रोपोटेन्सी. प्रोपोटेन्सी म्हणजे काय बघा, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, स्टिग्मा, स्टाइल, ओवरी, त्याच्यानंतर अँड्रोशियम, ओके, देन कोरोला, कॅलिक्स, थॅलॅमस आणि पेडिसेल, टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर्स. काय होणार आहे प्रोपोटेन्सी, दॅट मीन्स वॉट, बायसेक्शुअल फ्लावर आहे, बायसेक्शुअल फ्लावर मध्ये त्याच फ्लावरचे पोलन ग्रेन त्याच रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडले तरी ते लवकर जर्मिनेट होत नाही, पण दुसऱ्या फ्लावरचे जर रिसेप्टिव्ह पोलन रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पोलन ग्रेन जर पडले, दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन जर या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडले तर ते मात्र फास्ट जर्मिनेट होतात. ओके, म्हणजे अदर फ्लावरचे पोलन ग्रेन या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती रॅपिड जर्मिनेट होतात, कोणापेक्षा सेम फ्लावरपेक्षा, त्याला म्हणायचं प्रीपोटेन्सी. म्हणजे काय होणार आहे, ऍटोमॅटिक सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होणार आहे आणि क्रॉस पॉलिनेशन जास्त घडणार आहे. म्हणून काय म्हटलंय, पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा. ऐका, पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन ऑफ द सेम फ्लावर. ओके, म्हणजे सेम फ्लावरच्या पोलन ग्रेन पेक्षा बाकीच्या फ्लावरचे पोलन ग्रेन ह्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती रॅपिड जर्मिनेट होतात, त्याला म्हणायचं प्रीपोटेन्सी. त्याच्यामुळं ऍटोमॅटिक सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होणार आहे आणि क्रॉस पॉलिनेशन घडणार आहे. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ प्रीपोटेन्सी इज द ऍपल. ऍपल मध्ये आपल्याला कसं बघायला मिळणार, बघा, द थर्ड आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज द हेटेरोस्टाइली ऑर हेटेरोमॉर्फी. हेटेरोस्टाइली, हेटेरो मीन्स डिफरंट, स्टाइली मीन्स स्टाइल. मग काही फ्लावर मध्ये वेगवेगळ्या लेन्सची स्टाईल असणार आहे किंवा हेटेरोमॉर्फी. ह्या आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये फ्लावर मधली अँड्रोशियमची किंवा गायनोशियमची जी लेंथ असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे किंवा अँथर अँड स्टिग्मा प्लेस ऍट डिफरंट लेवल. ओके, त्यामुळे तुम्ही फ्लावरचं जर डायग्राम बघितली या ठिकाणी, स्टिग्मा, स्टाइल, ओव्हरी, या ठिकाणी स्टिग्माची लेंथ जास्त आहे, किंवा काय म्हणू शकतो आपण, स्टाईलची लेंथ किंवा गायनोशियमची लेंथ या ठिकाणी जास्त, स्टाईल स्टिग्मा स्टाईल ओव्हरी मधला स्टाईलची लेंथ जास्त आहे आणि अँड्रोशियमची कमी. त्यामुळे याच्यामध्ये जरी पोलन ग्रेन तयार झाले तर काय असणार आहेत, इथून पोलन ग्रेन हे खाली पडणार आहेत, वरती जाणार नाही. ओके, किंवा दुसरं फ्लावर बघितलं तुम्ही, स्टिग्मा स्टाइल ओव्हरी अँड्रोशियम एकदम असे वरती असणार आहेत किंवा बाजूला असतील, अँड्रोशियम टॉपला असतील किंवा साईडला असतील, टॉपला किंवा साईडला, प्राइम रोसर. त्यामुळे या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन हे अवॉइड होणार आहे.
आणि क्रॉस पॉलिनेशन प्रिफर केलं जाणार आहे. सो हेटेरोस्टाइली हेटेरोस्टाइली एज अ प्राइम रोज एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल प्राइम रोज, राईट. सो हेटेरोस्टाइली एज अ प्राइम रोज विच प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ फ्लावर्स विथ डिफरंट लेंथ ऑफ स्टाइल्स. वेगवेगळ्या लेंथची स्टाईल असणार या ठिकाणी, बरोबर आहे. सो हेटेरोस्टाइली एज अ प्राइम रोज विच प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ फ्लावर्स विथ डिफरंट लेंथ ऑफ स्टाइल. हियर एंथर एंड स्टिग्मा प्लेस एट डिफरंट लेंथ. या ठिकाणी एंथर आणि स्टिग्मा हे वेगवेगळ्या लेवलला असणार आहे, त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जाणार आहे आणि क्रॉस पॉलिनेशन प्रिफर केलं जाणार आहे. ही म्हणजे चौथी आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज हेटेरोस्टाइल. बघा, द नेक्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज द हर्बोगॅमी. ओके, हर्बोगॅमी म्हणजे काय बघा. इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन बाय सेक्शुअल फ्लावर. हर्बोगॅमी हे असं मेकॅनिकल डिव्हाइस आहे जे बायसेक्शुअल फ्लावर मध्ये सेल्फ पॉलिनेशन काय करणार आहे, प्रिव्हेंट करणार आहे किंवा अवॉइड करणार आहे. मग काय म्हटलंय बघा, इन प्लांट नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन्स अँड अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर. मग ज्या वेळेला एकाच फ्लावर मध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, पोलन ग्रेन आणि स्टिग्मा बघायला असणार. म्हणजे एकाच फ्लावर मधले पोलन ग्रेन आणि स्टिग्मा याच्यात कॉन्टॅक्ट येणार नाही, त्याच्यासाठी याच्यामध्ये एक नॅचरल फिजिकल बॅरियर असणार, म्हणजे लेअर असणार. ओके, किंवा काय म्हणूया आपण, या ठिकाणी पोलन ग्रेन आणि स्टिग्मा याचा कॉन्टॅक्ट होणार नाही अशा पद्धतीने एखादा त्याच्यामध्ये फ्लावरचा पार्ट मध्ये असणार, याला काय म्हणायचं, हर्बोगॅम. सो इन दिस प्लांट नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन्स. म्हणजे दोन सेक्स ऑर्गन्स आहेत, अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम आणि गायनोशियम याच्यामध्ये फ्लावरचा असा एक कोणता तरी ऑर्गन असणार आहे किंवा फ्लावरचा असा कोणता तरी एक पार्ट असणार आहे ज्याच्यामुळं अँथर मधला पोलन ग्रेन त्याच फ्लावर मधल्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पोहोचणार नाही, ज्याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जाणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे, इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन्स अँड अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. अँड वेल नोन एक्झाम्पल इज द कॅरेट्रॉपिस, म्हणजे रुई. ओके, काय म्हटलं, पेंटॅगलर स्टिग्मा इज पोझिशनाइज्ड अबोव अँड द लेव्हल ऑफ अँथर. याच्यामध्ये पेंटॅगोनल स्टिग्मा असणार आहे अशा पद्धतीने, आणि हा पेंटॅगोनल स्टिग्मा सगळ्यात वरच्या बाजूला असणार आहे, टॉपमोस्ट असणार आहे, आणि याच्या बाजूला काय असणार आहेत, मग ते याच्या बाजूला अँड्रोशियम असणार आहे. त्यामुळे अँड्रोशियम खाली आहे आणि पेंटॅगोनल स्टिग्मा वरच्या बाजूला आहे, त्यामुळे या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. सो सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइड अँड क्रॉस पॉलिनेशन इज प्रिफर्ड. द लास्ट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज द सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी, ज्याला सेल्फ स्टरिलिटी असं म्हणायचं. सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी ऑर सेल्फ स्टरिलिटी, इट इज अ जेनेटिक मेकॅनिझम. ओके, हे जेनेटिक मेकॅनिझम आहे, जेनेटिकली ते प्लांट मध्ये असणार आहे, त्यामुळे ते त्या ठिकाणी त्याच फ्लावर मधला पोलन ग्रेन त्याच फ्लावर मधल्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जरी पडला तरी जर्मिनेट होत नाही, त्याला सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टेबिलिटी असं म्हणायचं आहे. एक्झाम्पल टोबॅको अँड थी. ओके, सो इट इज जेनेटिक मेकॅनिझम. नेक्स्ट, द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज इनहिबिटेड. म्हणजे एकाच फ्लावर मधला पोलन ग्रेन त्याच फ्लावर मधल्या स्टिग्मावरती पडला तर तो जर्मिनेट होत. एक्झाम्पल टोबॅको. ओके, अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये आउटब्रीडिंग डिव्हाइसेस बघितलेले आहेत.